पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले. नियोजित होडगी पर्यटन केंद्रास भेटीप्रसंगी ते बोलत होते. होडगी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण होतील. होडगी पर्यटन केंद्राचं काम अंतिम टप्प्यात आलं असून लवकरच या पर्यटन केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडणार असल्याचं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं. ते होडगी इथं होऊ घातलेल्या पर्यटन केंद्राच्या भेटीप्रसंगी बोलत होते. एक डोक्यात आलं की रोजगार निर्मितीसाठी साधनं कोणती कोणती आहेत, मग त्याच्यातून एक लक्षात आलं की पर्यटन विभाग जर आपण मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्र जर या तालुक्यात वाढवली तर मला असं वाटतं की तिथं रोजगार निर्मिती होती. कोणाचं प्रदूषणाचा तक्रारी येणार नाही, कोणाचं आडवं यायचं काही कारण नाही, ह्या सगळ्या गोष्टी विचार करून पर्यटनाच्या बाबतीत विचार केला. त्यात पहिलं पर्यटन म्हणजे नांदणीचं हे केलेलं आहे आणि नांदणी या ठिकाणी मी सव्वा कोटी रुपये एक नमुना म्हणून आपण तिथं केलेलं होतं आणि नांदणीला ज्यावेळेस यशस्वी झालं आणि ते पाहून आता होडगीला जवळपास 4-5 कोटी रुपयाचं आपण करतो. याचबरोबर माशाळवस्ती सिद्धेश्वर वनविहारामध्ये सुद्धा जवळपास 9 कोटी रुपये सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आपल्याला दिलेले आहेत. त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचा पिकनिक स्पॉट करण्याचा प्रयत्न आपण करतो. कुडल हत्तर संघ हे देवस्थान आहे, त्या ठिकाणी सुद्धा देवस्थान तीर्थक्षेत्र विकास याच्या माध्यमातून DPDCच्या माध्यमातून आमचे जिल्हाधिकारी असतील पालकमंत्र्यांनी आता 173 कोटीचा प्रस्ताव पाठवलेला आहे. याचबरोबर हत्तूर असेल, कंदलगाव असतील, अशा अनेक ठिकाणची पर्यटनसुद्धा सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यातलाच हा पार्ट होडगीचा झालेला आहे. याप्रसंगी राम जाधव, अतुल गायकवाड, सचिन बणगर, लघु पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता वागचौरे, कांबळे आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार देशमुख यांनी होडगी पर्यटन केंद्राच्या चाललेल्या कामाची पाहणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केलं. कामं व्यवस्थित करण्याच्या सूचना त्यांनी ठेकेदारांना दिल्या.